ಅನುದಿನಾ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ ಯೆಸ್ ಸರ್ ಯೆಸ್ ಟೀಚರ್ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮ್ಯಾಮ್ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी विज्ञान विषयाच्या आजच्या पाठामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. मी श्रीमती मंजिरी भीमराव संभाजी, सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा जळगे, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव या ठिकाणी TGT शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. चला आजच्या पाठाला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तयार आहात ना पाठासाठी? वही आणि पेन सोबत असू द्या. इयत्ता 6वी विषय विज्ञान, प्रकरण 2, आहाराचे घटक. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे मी 2 भाग केलेले आहेत. त्यापैकी आज आपण पहिला भाग पाहणार आहोत. तर आजच्या पाठामध्ये आपण काय काय शिकणार आहोत जाणून घेऊया. चला पाठाचे मुख्य अंश जाणून घ्या. पाठाचा परिचय, आहारातील विविधता, आहाराचे मूलभूत घटक, स्टार्चचे परीक्षण, प्रोटीनचे परीक्षण आणि फॅट्सचे परीक्षण इत्यादी आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी तुम्ही प्रकरण पहिलं आहार हा कोठून मिळतो पाहिलेलंच आहे, हो ना? या पाठामध्ये आहार हा विविध प्रकारचा असतो, आहारातले घटक पदार्थ कोणते, ते कोठून मिळतात, या सगळ्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, हो ना? तर इतका सगळा अभ्यास तुम्हाला छान जमलेला आहे. आता मी एक प्रश्न विचारीन, त्याचं उत्तर द्याल ना? चला तर मग प्रश्न समजून घ्या. तर आपण जो आहार सेवन करतो त्या आहाराचे मुख्य स्रोत कोणते? नाही समजत आहे? बघा, पुन्हा सोपा करून विचारते. आपण जो आहार घेतो तो आहार आपल्याला कोठून मिळतो किंवा त्याचा उगम कोणता? हां, अगदी बरोबर आहे. आपल्या आहाराचे मुख्य 2 स्रोत आहेत, प्राणीज आहार आणि वनस्पतीज आहार. मग प्राणीज आहार म्हणजे काय? तर प्राण्यांपासून जे आहार पदार्थ आपल्याला मिळतात त्यांना आपण प्राणीज आहार असं म्हणतो, हो ना? उदाहरण सांगा बरं. बरोबर, लोणी, दूध, अंडी इत्यादी प्राणीज आहार पदार्थ आहेत, कारण हे सगळे आहार पदार्थ आपल्याला प्राण्यांपासून मिळतात. आता वनस्पतीज आहार, जे आहार पदार्थ आपल्याला वनस्पतींपासून मिळतात त्यांना आपण काय म्हणतो? वनस्पतीज आहार म्हणतो. उदाहरण सांगा बरं. बरोबर आहे, धान्ये, भाज्या, फळं ही सगळी वनस्पतीज आहाराची उदाहरणं आहेत, हो ना? तर इतका सगळा अभ्यास तुम्हाला छान जमलेला आहे. आता एक प्रश्न पुन्हा एक विचारते, हां, उत्तर द्या. तर विद्यार्थी मित्रांनो आहार सेवनाची गरज का आहे सांगा बरं. हां, तुम्हाला भूक लागते म्हणून तुम्ही आहाराचं सेवन करता का? अगदी बरोबर आहे. आपल्याला भूक लागली की आपण आहार घेतो, काहीतरी खातो. तुम्हाला आता भूक लागली असेल तर तुम्ही पाठ संपल्यानंतर नक्कीच काहीतरी खाल, हो ना? पण मला सांगा, भूक लागली की आपण आहार घेतो हे एकच कारण आहे का आहार घेण्यामागचं, की आणखीन कोणतं कारण आहे? आठवत नाही आहे? चला एक कृती करा. तर तुम्ही रोज सकाळी उठल्यापासून जी कामं करता किंवा मोठी माणसं जी कामं करतात त्यांची यादी करा बरं. केली ती यादी? हां, बरोबर आहे. तुम्ही खेळता, सायकलिंग करता, झोपता, जेवण करता, त्याचबरोबर
आपली जी वडीलधारी माणसं आहेत तीसुद्धा शारीरिक श्रमाची कामं करत असतात. शेतकरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राबत असतो. तुमची आई दिवसभर घरात काम करत असते. त्याचबरोबर जे मजूर लोक आहेत ते रस्ते बांधणे, घरं बांधणे अशी कामं करत असतात, हो ना? म्हणजे ह्या शारीरिक श्रमाची कामं अनेक जण, आपण प्रत्येक जण करत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे जे शरीर बनलेलं आहे या शरीरामध्ये विविध इंद्रिय संस्था कार्य करत असतात. तर तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय की आपल्या वेगवेगळ्या इंद्रिय संस्था आहेत, त्यामध्ये जी रक्ताभिसरण संस्था आहे ती आपल्या शरीराला शुद्ध रक्त पुरवण्याचं काम करते. त्याचप्रमाणे अशुद्ध रक्त हृदयापर्यंत आणण्याचं काम करते. आपण जो आहार घेतो तो आहार पचवण्याचं काम आपली पचनसंस्था करत असते. त्याचबरोबर आपली जी श्वसनसंस्था आहे ती श्वसनाचं काम करत असते. आणखीन शरीरात जे नको असलेले टाकाऊ पदार्थ आहेत ते शरीराबाहेर टाकण्याचं काम कोण करतं? बरोबर आहे, आपली उत्सर्जन संस्था हे काम करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपण शारीरिक कष्टाची कामं करत असतो किंवा ह्या शरीरात ज्या इंद्रिय संस्था आहेत त्या इंद्रिय संस्था जी विविध कामं करतात, या सगळ्या कामांसाठी तुम्हाला आणि आम्हाला कशाची गरज असते? सांगा बरं. अगदी बरोबर आहे, आपल्याला ऊर्जेची गरज असते. तर या सगळ्या कामांसाठी ऊर्जा आपल्याला लागते. कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा, हे तुम्हाला माहिती आहे, हो ना? मग ही ऊर्जा मिळवण्यासाठी आपण आहाराचं सेवन करतो, हो ना? तर बघा, ह्या ऊर्जेसाठी आपण आहाराचं सेवन करतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराच्या इतर काही गरजा आहेत ज्यांची पूर्तता करणं गरजेचं आहे, त्यासाठी सुद्धा आहाराची गरज असते. शरीराच्या विविध कार्यांसाठी आहाराची गरज असते. ती कोणती हे आता आपण पुढे पाठामध्ये पाहणारच आहोत. तर आता तुमचा आवडीचा प्रश्न, मला सांगा तुम्ही कोणकोणता आहार घेता? तुमचा नाश्ता असू दे, जेवण असू दे, संध्याकाळचं खाणं असू दे, यामध्ये तुम्ही कोणकोणते आहार पदार्थ घेता? वा, तुमचे चेहरे खुलले, तुमच्या डोळ्यासमोर वेगवेगळी व्यंजनं आलेत, होय ना? तुमच्यापैकी काही जण पोहे किंवा उपमा घेत असाल, इडली आणि चटणी घेत असाल, हो ना? डोसा, बटाट्याची भाजी, सांबारसुद्धा घेत असाल. त्याचबरोबर काही जण सामोसे, ढोकळा, कचोरी असे पदार्थ नाश्त्यामध्ये घेत असतील. आणि जेवणामध्ये आपण चपाती किंवा भाकरी, त्यासोबत भाजी, कोशिंबीर, भात, आमटी, पापड, लोणचं असे पदार्थ घेत असतो. आणि जे मांसाहार करणारे लोक आहेत ते अंडी, चिकन, मटण, मासे असे पदार्थ आहारामध्ये सेवन करत असतात, हो ना? त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक चित्र दिसतं आहे. बरोबर, फळं. आपण वेगवेगळ्या प्रकारची फळं आहारामध्ये घेत असतो. म्हणजे आपल्या आहारामध्ये प्रचंड अशी विविधता आपल्याला आढळून येते, हो ना? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पहिल्या पाठामध्ये एक कृती केली होती, भारताच्या नकाशामध्ये वेगवेगळ्या राज्यात घेतले जाणारे आहार पदार्थ त्या त्या ठिकाणी तुम्ही चित्र चिकटवली होती, हो ना? चला आणखीन एक कृती करूया. कारण आपला जो हा भारत देश आहे तो आकाराने आणि विस्ताराने खूप मोठा देश आहे. या आपल्या देशामध्ये जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं खाणं खाल्लं जातं. आहार संस्कृती वेगवेगळी आहे. मग ह्या राज्यांमध्ये जेवणात असलेले आहार पदार्थ कोणते हे जाणून घेऊया. चला तुम्ही आणि मी मिळून एक कृती करूया. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक तक्ता दिसतोय जो तुमच्या पुस्तकात पण आहे.
चला सुरुवात करूया कृतीला. सुरुवात आपण पंजाब राज्यापासून करूया. तर या पंजाब राज्यामध्ये मक्याचं धान्य खूप पिकतं, हो ना? तर ह्या ठिकाणचे लोक मक्याची भाकरी खातात, त्याचबरोबर गव्हाची रोटीसुद्धा ते घेतात. डाळी आणि मांसाहारी पदार्थामध्ये राजमा किंवा चवळी या डाळीचं सेवन ते करतात, आणि मांसाहारामध्ये चिकन, मासे, मटण, अंडी इत्यादींचं सेवन ते करतात. भाज्या म्हणालात तर मोहरीच्या पानांची भाजी ते सेवन करतात. तुम्ही सिनेमामध्ये ऐकलं असेल, मके की रोटी आणि सरसो का साग. सरसो म्हणजे मोहरी, साग म्हणजे भाजी. त्याचसोबत दही, तूप, लस्सी या पदार्थांचं सेवन सुद्धा पंजाबमध्ये केलं जातं. आता पंजाबपासून थोडं खाली दक्षिणेकडे येऊया आणि दक्षिणेमध्ये कोणतं धान्य पिकतं पाहूया. बरोबर आहे, भाताचं पीक येतं. त्यामुळे या ठिकाणी भाताचे आणि तांदळाचे विविध प्रकार केले जातात. भात असतो आणि इडली, डोसा, अप्पम यासारखे पदार्थ ते बनवतात. डाळींमध्ये म्हणालात तर तुरीच्या डाळीची आमटी आणि रस्सम यांचं सेवन ते करतात. तोंडली, गाजर, बीट या भाज्यांचं सेवन ते करतात. आणि या सगळ्याबरोबर ताक, तूप इत्यादी पदार्थांचं सेवनसुद्धा आंध्र प्रदेशमध्ये केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या राज्याचं उदाहरण घेऊया, ठीक आहे? तर आपलं जे राज्य आहे कर्नाटक, यामध्ये कोणकोणती धान्य पिकतात? वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी धान्य पिकतात. भात, ज्वारी आणि नाचणा यासारखी धान्य या ठिकाणी घेतली जातात. त्यामध्ये ज्वारीची भाकरी, नाचण्याची भाकरी, भाताचे वेगवेगळे पदार्थ, त्याचबरोबर नाचणा म्हणजे रागी. कर्नाटकाच्या काही भागामध्ये रागी मुद्दी हा आहार पदार्थ खाल्ला जातो. तुरीची डाळ आणि विविध कडधान्य वापरली जातात. भाज्या म्हणालात तर फळभाज्या, पालेभाज्या यांचं सेवन आपण करतो. त्याचबरोबर तूप, दही, लोणचं, पापड यांचंही आपण सेवन करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या तक्त्यामध्ये तुम्ही आणखीन काही राज्यांचा समावेश करा आणि त्या ठिकाणचे आहार पदार्थ नोंदवा. नोंदवलेत? आता ह्या तक्त्यावरून आपल्याला काय आढळतं? बरोबर आहे, आपल्या आहारामध्ये विविधता आहे. मग ह्या आहारातील विविधतेची गरज काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, हो ना? तर आपल्या ताटामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये कोणता ना कोणता पोषक घटक असतो, आणि हा पोषक घटक मिळवण्यासाठी आहारात विविधतेची गरज असते. त्याचबरोबर जे आहार पदार्थ बनवतो त्यासाठी अनेक घटक पदार्थ आपण वापरतो. त्यामध्ये सुद्धा शरीराला आवश्यक असे पोषक घटक असतात, म्हणून आहारात विविधतेची गरज असते. विद्यार्थी मित्रांनो, तुमची आई पुलाव किंवा उपमा बनवते त्यावेळेला त्यामध्ये अनेक पदार्थ घालते. मटार घालते, बीन्स घालते, हो ना, गाजरसुद्धा वापरते. वेगवेगळे मसाले वापरले जातात, कारण ह्या सगळ्या पदार्थातनं आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आपल्याला मिळत असतात. म्हणजेच तुम्हाला सांगितलं मगाशी की भूक लागते म्हणून आपण जेवतो, त्याचबरोबर ऊर्जा मिळवण्यासाठी जेवतो, आणखीन शरीराच्या इतर कार्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या पोषक घटकांची आवश्यकता असते, म्हणून आपल्याला आहारात विविधतेची गरज असते. चला आहारातील पोषक घटक कोणते हे जाणून घेऊया. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला सगळे पोषक घटक दिसत आहेत. तर ते आहेत कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण कर्बोदके असंसुद्धा म्हणतो मराठीमध्ये, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, फॅट्स म्हणजे तेलयुक्त पदार्थ, व्हिटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्वे, मिनरल्स म्हणजेच खनिजे. आणि या सगळ्या पोषक घटकांबरोबर जे पोषक घटक पुरवत नाहीत पण तरीही आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आहेत असे पदार्थ म्हणजे पाणी आणि तंतुमय पदार्थ. तर तुम्हाला आता पोषक घटक कळाले, मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना की आपल्या आहारात हे पोषक घटक आहेत की नाही हे कसे शोधायचे.
चला काही कठीण नाही आहे, आपण प्रयोग करूया आणि पोषक घटक कसे शोधायचे ते पाहूया। आता आपण कार्बोहायड्रेट्स म्हणजेच स्टार्चचं परीक्षण करून बघणार आहोत, प्रोटीन्सचं परीक्षण करणार आहोत आणि फॅट्सचं परीक्षण करणार आहोत। चला प्रयोगाला सुरुवात करूया। प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला ह्या आहार पदार्थांच्या परीक्षणासाठी आवश्यक साहित्य कोणतं हे नोंद करून घ्यावं लागेल। चला नोंद करून घ्या। पहिल्या चित्रात जे दिसतं आहे ते आयोडीनचं द्रावण आपल्याला लागेल। जे निळ्या रंगाचं द्रावण दिसतं आहे ते आहे कॉपर सल्फेटचं द्रावण। त्यानंतर एका बाटलीमध्ये पाण्यासारखं जे द्रावण दिसतं आहे ते आहे कॉस्टिक सोड्याचं द्रावण। त्याचं रासायनिक नाव आहे सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण। आणि हे सगळी द्रावणं वापरण्यासाठी आपल्याला एक ड्रॉपर, त्याचबरोबर परीक्षा करण्यासाठी परीक्षा नळ्यांची आपल्याला गरज लागणार आहे। तर ही द्रावणं जी आपल्याला आवश्यक आहेत ती आता आपण पहिल्यांदा तयार करून घेऊ। सर्वात प्रथम आयोडीनचं द्रावण। विद्यार्थी मित्रांनो, पाण्याने अर्धे भरलेले चंचू पात्र किंवा परीक्षा नळी घेऊन त्यात ड्रॉपर किंवा थेंब नलिकेच्या सहाय्यानं काही थेंब टिंक्चर आयोडीनचे घालून हे मिश्रण हलवावं, म्हणजे आयोडीनचं सौम्य द्रावण तयार होतं। याचा उपयोग आपल्याला स्टार्चचं परीक्षण करण्यासाठी होतो। दुसरं द्रावण आहे कॉपर सल्फेटचं द्रावण। 100 मिलीलिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम कॉपर सल्फेट घालून ते विरघळवून कॉपर सल्फेटचं द्रावण आपण तयार करतो। याचा उपयोग प्रोटीन्सचं परीक्षण करण्यासाठी आपल्याला होतो। तिसरं द्रावण आहे कॉस्टिक सोडा, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण। यासाठी 100 मिलीलिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम कॉस्टिक सोडा घालून तो ढवळून त्यामध्ये विरघळवून आपल्याला कॉस्टिक सोड्याचं द्रावण मिळतं। या द्रावणाचा उपयोग आपल्याला प्रोटीन्सचं परीक्षण करण्यासाठी होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, चला द्रावणांची तयारी करूया। विद्यार्थी मित्रांनो, आयोडीनचं द्रावण तयार करण्यासाठी आपण एका परीक्षा नळीमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे। हे आहे टिंक्चर आयोडीन। हे आपल्याला कोणत्याही औषधाच्या दुकानात मिळतं। तर ह्या ड्रॉपरच्या सहाय्यानं ह्या पाण्यामध्ये काही थेंब टिंक्चर आयोडीनचे आपण घालायचे। घातल्यानंतर ते चांगलं हलवायचं आहे। चांगलं हलवलं की आपल्याला ह्या तांबूस रंगाचं आयोडीनचं सौम्य आपल्याला द्रावण तयार झालेलं मिळतं आणि याचा वापर आपण स्टार्चच्या परीक्षणासाठी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॉपर सल्फेटचं द्रावण तयार करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कॉपर सल्फेटचे स्फटिक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत आणि याचा वापर करून द्रावण तयार करण्यासाठी आपल्याला एका चंचू पात्रामध्ये 100 ml पाणी घ्यावं लागेल। 100 ml चंचू पात्र आहे आणि मग यामध्ये आपल्याला 2 ग्रॅम कॉपर सल्फेट चे स्फटिक आपल्याला घालायचे। एक साधारण 2 ग्रॅम घातल्यानंतर आपल्याला ते चांगलं ढवळून विरघळवू द्यायचं आहे आणि मग विरघळवून झाल्यानंतर आपल्याला निळ्या रंगाचं कॉपर सल्फेटचं द्रावण तयार झालेलं मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, तिसरं द्रावण आहे कॉस्टिक सोड्याचं द्रावण किंवा सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण। या ठिकाणी कॉस्टिक सोड्याचे हे स्फटिक आहेत आणि ह्या चंचू पात्रामध्ये 100 मिलीलिटर पाणी घेतलं आहे। आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला जवळजवळ 10 ग्रॅम कॉस्टिक सोड्याचे आपल्याला स्फटिक घालायचे आहेत आणि हे मिश्रण चांगलं फिरवून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, म्हणजे
कॉस्टिक सोडा हा पूर्णपणे विरघळून ह्या कॉस्टिक सोड्याचं द्रावण आपल्याला तयार होतं। तर अशा प्रकारे हे कॉस्टिक सोड्याचं द्रावण तयार झालेलं आहे। अजून काही स्फटिक आहेत, पाण्यासारखं दिसतं कॉस्टिक सोड्याचं द्रावण। स्टार्चचे परीक्षण। स्टार्चच्या परीक्षणासाठी आवश्यक साहित्य नोंद करून घ्या। आयोडीनचे द्रावण, थेंबनलिका म्हणजेच ड्रॉपर, आणि ज्या आहार पदार्थांची आपल्याला परीक्षा करावयाची आहे ते आहार पदार्थ। चला प्रयोगाला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी आहार पदार्थ घेतलेले आहेत। तांदूळाचं पीठ, त्याच्यानंतर हे मूग आहेत, ते मूग शिजवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर ही जी तुरीची डाळ आहे ती सुद्धा थोडीशी शिजवून घेतलेली आहे। आणि हे आहे मीठ। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला भात दिसतोय, सुकं खोबरं आहे, केळं आहे, कलिंगड आहे आणि बटाटा आहे। या सगळ्या पदार्थांवर आपण आता आयोडीनचं द्रावण घालून बघणार आहोत। नीट लक्ष देऊन पहा आणि आपलं निरीक्षण नोंद करून ठेव। आता आपण जे मगाशी द्रावण बनवलं होतं आयोडीनचं, त्या द्रावणाचे काही थेंब आपल्याला या पदार्थांवरती घालायचे। बघा, सर्वप्रथम मी या भातावर घातले। तुम्हाला फरक दिसतोय रंगामध्ये? हां, काळपट निळा रंग झाला म्हणजेच भातामध्ये स्टार्च आहे हे सिद्ध होते। आता काही थेंब ह्या सुक्या खोबऱ्यावर घालते। बघा, रंगात काही फरक पडलाय का? काहीच फरक पडलेला नाही आहे। म्हणजेच काय, केशरी रंग आहे तसाच आहे। याचा अर्थ सुक्या खोबऱ्यामध्ये स्टार्च म्हणजेच कार्बोहायड्रेट्स नाहीत हे सिद्ध होतं। स्टार्च आहे हे सिद्ध होतं। त्याचबरोबर आहार पदार्थाच्या रंगात कोणताच बदल न झाल्यास त्या पदार्थामध्ये स्टार्च नाही हे सिद्ध होतं। चला आता आपल्या पुढच्या परीक्षणाकडे निघूया, प्रोटीन्सचे परीक्षण। विद्यार्थी मित्रांनो, प्रोटीन्सचं परीक्षण करण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य नोंद करा। साहित्य आहे कॉपर सल्फेटचे द्रावण, कॉस्टिक सोड्याचे द्रावण, ड्रॉपर, परीक्षा नळ्या, पाणी आणि परीक्षा करावयासाठी लागणारे आहार पदार्थ। प्रोटीनच्या परीक्षणासाठी यासाठी घेतलेले आहार पदार्थ आहेत साखर, डाळीचं पीठ, शेंगदाण्याचा कूट, शिजवलेली मुगाची डाळ किंवा मूग, शिजवलेली तुरीची डाळ। त्याचबरोबर या ठिकाणी दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला लिंबाचं पण परीक्षण करायचं आहे। तर सर्वप्रथम ज्या आहार पदार्थांची आपल्याला परीक्षा करायची आहे ते आहार पदार्थ परीक्षा नळीमध्ये घ्यायचे आहेत। त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, चांगलं हलवायचं आहे द्रावण। त्यानंतर त्या मध्ये आपल्याला कॉपर सल्फेटच्या द्रावणाचे दोन थेंब टाकायचे, दोन ते तीन थेंब। कॉपर सल्फेटच्या द्रावणाचा निळसर रंग दिसतोय। त्यानंतर 10 थेंब कॉस्टिक सोड्याच्या द्रावणाचे घालायचे। आणखीन एक दोन थेंब, त्यानंतर हे हलवायचं आहे। बघा रंगात कोणता बदल झाला? बरोबर, रंग काय झालेला आहे? जांभळा झालेला आहे। म्हणजे रंगात बदल होऊन जर तो जांभळा झाला तर प्रोटीन्स आहेत हे सिद्ध होते। विद्यार्थी मित्रांनो, तिसरा आणि शेवटचा प्रयोग, फॅट्सचं परीक्षण। लागणारं साहित्य नोंद करा। साहित्य आहे कागद आणि परीक्षा करावयासाठी लागणारे आहार पदार्थ। तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे, या ठिकाणी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, डाळीचं पीठ म्हणजेच बेसन घेतलेलं आहे, या ठिकाणी साखर आणि तिळाचा कूट घेतलेला आहे।
कूट का द्यायचा, कारण आपल्याला पटकन परीक्षा करणं सोपं जातं आहे. यासाठी फक्त ते आहार पदार्थ ते कागदांवरती ठेवायचे आणि त्यांना थोडासा दाब द्यायचा. अशा प्रकारे दिसतंय ना, असा दाब द्या. दाबताना कागद फाटणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे, थोडा वेळ ठेवल्यानंतर ह्यातला पदार्थ बाजूला करूया. हां, तुम्हाला इथं तेलकट डाग दिसतो आहे बघा. तेलकट डाग दिसला म्हणजे ह्याच्यामध्ये फॅट्स किंवा तेलयुक्त पदार्थ आहेत हे सिद्ध झालं, म्हणजे तिळामध्ये फॅट्स आहेत. आता मी साखर बाजूला करते. तेलकट डाग दिसत आहेत का? नाही, म्हणजे साखरेत फॅट्स नाहीत हे सिद्ध झालं. आता हे डाळीचं पीठ बाजूला करते. ह्याच्यावर कोणता डाग दिसतो आहे? अजिबात नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा फॅट्स नाहीत हे सिद्ध झालं. हा शेंगदाण्याचा कूट आहे, हा बाजूला करूया. बघा, डाग दिसतो आहे, कागद ट्रान्सपरंट दिसतो आहे, पारदर्शक, म्हणजे शेंगदाण्यामध्ये फॅट्स किंवा तेलयुक्त पदार्थ आहेत हे सिद्ध होतं आहे. आता सुकं खोबरं हे बाजूला करूया. बघा, अगदी स्पष्ट तुम्हाला जाणवतं आहे की कागद तेलकट झालेला आहे, म्हणजे खोबऱ्यामध्ये सुद्धा फॅट्स आहेत हे सिद्ध होतं. अशा प्रकारे एक साधा कागद वापरून आपण फॅट्सचं परीक्षण करू शकतो. तर इतका सगळा पाठ तुम्हाला छान समजला आहे ना? ठीक आहे, तर आता फॅट्सच्या परीक्षणाचे टप्पे लक्षात घ्या. परीक्षणासाठी थोड्या प्रमाणात आहार पदार्थ घ्या. आहार पदार्थ एका कागदावर घाला आणि त्याला दाब द्या. दाब देताना कागद फाटणार नाही याची काळजी घ्या. आहार पदार्थ बाजूला करा आणि कागदाचं निरीक्षण करा. कागदावर जर तुम्हाला तेलकट डाग दिसला तर त्या आहार पदार्थामध्ये फॅट्स आहेत हे सिद्ध होते, आणि कागदावर जर तेलकट डाग नसतील तर आहार पदार्थामध्ये फॅट्स नाहीत हे सिद्ध होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला पाठ संपला आहे, तर तुम्हाला किती पट समजला आहे हे आपण जाणून घेऊया. प्रश्नांची उत्तरं द्याल ना? चला, पहिला प्रश्न आहे, आहारातील मुख्य आहार घटकांची नावे सांगा. अगदी बरोबर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, जीवनसत्वे, खनिजे, पाणी व तंतुमय पदार्थ हे आहारातील मुख्य घटक आहेत. दुसरा प्रश्न, स्टार्चचे परीक्षण करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? सांगा बरं. बरोबर, आयोडीनचं द्रावण आपण स्टार्चच्या परीक्षणासाठी वापरतो. पुढचा प्रश्न, प्रोटीन्सचे परीक्षण करण्यासाठी कोणती रसायने वापरली जातात? हां, बरोबर आहे, कॉपर सल्फेटचे द्रावण आणि कॉस्टिक सोड्याचे द्रावण प्रोटीनच्या परीक्षणासाठी वापरतो. चला, गृहपाठ लिहून घ्या. तुमच्या पुस्तकामध्ये हा जो स्क्रीनवर तक्ता आहे हा पान नंबर 15 तुम्हाला आढळतो. तर यामध्ये वेगवेगळे आहार पदार्थ दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे प्रयोग केले ते तिन्ही प्रयोग तुम्ही ह्या प्रत्येक पदार्थासाठी करा आणि स्टार्च, प्रोटीन्स आणि फॅट्स त्या आहार पदार्थामध्ये आहेत की नाही हे शोधून काढा. काढाल ना? मला नक्की खात्री आहे तुम्ही हा गृहपाठ पूर्ण कराल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा दुसऱ्या प्रकरणाचा पहिला भाग इथेच संपला. आता पुढच्या भागासाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.